चीते की रफ्तार बाघ की पकड़ और शेर की दहाड़ पर संदेह नहीं करते। हा हिंदी चित्रपटातील डायलॉग तुम्ही ऐकला असेलच। आणि हीच चीते की रफ्तार आपल्या देशामध्ये जवळपास 70 वर्षांनी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे। नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये नामिबिया या देशातून भारतात दाखल झालेल्या चित्त्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊ। भारतामध्ये हे चित्ते का आणले जात आहेत आणि भारतातील चित्ते नामशेष का झाले, त्याचबरोबर नामिबिया याच देशातून हे चित्ते का आणले जात आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे चित्ते भारतात आणण्यामागील कारण काय? चित्ता हा मांजराच्या कुळातील प्राणी आहे, त्यामुळे तो सिंह किंवा वाघासारखा गर्जना करू शकत नाही, तो मांजरीप्रमाणे गुरगुरतो। तर भारतात येणारे हे चित्ते ही एक घटना नसून ही पर्यावरणाची गरज आहे। चित्ता नष्ट झाल्यामुळे भारतातील गवताळ प्रदेशाची पर्यावरणीय स्थिती बिघडली आहे। ही स्थिती दुरुस्त करणं आवश्यक आहे आणि या चित्त्यांच्या आगमनानंतर ही स्थिती सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क येथे ठेवण्यात येते, त्यामुळे येथील बिबटे त्यांच्या प्रजातीतील वन्य प्राण्यांना पहिल्यांदाच भेटतील, जेणेकरून इकोसिस्टीमचं संतुलन राखलं जाईल। इकोसिस्टीम म्हणजे सजीव जगण्याकरता एकमेकांशी आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी संवाद साधून आपल्या प्रजाती टिकवतात आणि वाढवतात। मग तुम्ही म्हणाल भारतातील चित्ते गेले तरी कुठं? भारतात चित्ते असल्याच्या इतिहासात अनेक नोंदी आहेत। हिमालयाचा प्रदेश सोडला तर असा एकही प्रदेश नव्हता ज्या ठिकाणी चित्ते सापडत नव्हते। अकबराच्या राज्यात 1000+ अधिक चित्ते होते ज्यांचा वापर शिकारीसाठी केला जात होता। त्याचबरोबर कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे देखील पाळलेले चित्ते होते। त्यानंतर इंग्रजांच्या काळात महसूल वाढीसाठी शेतीला प्रोत्साहन देण्यात आलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनांची हानी झाली। दाट जंगलामध्ये राहणारे वन्य प्राणी आणि त्यांना खाऊन जगणारे हिंस्र पशु नामशेष व्हायला सुरुवात झाली। यामध्ये चित्त्याचा देखील समावेश होता। शिकारीसाठी चित्ते पाळल्याने देशातील चित्त्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली, तर पाळीव चित्ते हे प्रजनन करीत नसत, त्यामुळे 1000+ चित्ते पाळून देखील कोणत्याही चित्त्यांना पिल्लं झाल्याच्या नोंदी आढळत नाहीत। 1948 साली भारतात शेवटचा चित्ता दिसला आणि त्यानंतर 1952 साली म्हणजेच जवळपास 70 वर्षांपूर्वी भारत सरकारने भारतातून चित्ता नामशेष झाल्याची घोषणा केली आणि जवळपास 1969 पासून भारतात चित्ता आणण्याची प्रक्रिया सुरू झाली। आता पुढचा मुद्दा म्हणजे नामिबिया याच देशातून भारतात चित्ते का आणले गेले, तर दक्षिण आफ्रिकेतील नामिबियामधील दिवसाची आणि रात्रीची लांबी ही भारतासारखीच आहे, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील वातावरणही भारतासारखंच आहे। तर चित्त्यांचं एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करताना संबंधित देश पुढील काही वर्ष चित्त्यांचा पुरवठा करत राहील का? चित्त्यांची वागणूक, वय आणि लिंग संतुलन कसं आहे या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया हा देश या सर्व गोष्टींसाठी अनुकूल ठरला। तर नामिबियन चित्त्यांची संख्या देखील इराणी चित्त्यांपेक्षा जास्त आहे, त्यामुळेच आफ्रिकेतील नामिबिया याच देशातून हे चित्ते भारतात आणले गेले। आता हे चित्ते भारतातील वातावरणात रुजणार का, त्यांचं प्रजनन होणार का आणि भारतातील चित्त्यांची संख्या वाढणार का, हे येणारा काळ सांगेल। तर ही होती नामिबियन चित्त्यांबद्दलची सविस्तर माहिती। यासारख्याच नवनवीन विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला, त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।